नमस्ते मुलानो, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? तर आज आपण काही नवीन लेटर्स बघणार आहोत, अक्षर शिकणार आहोत. आपण मागच्या वेळेस काय काय शिकलो होतो ते थोडक्यात बघायचे आणि मग आपण पुढे जायचे. ओके, आपण मागच्या काही पिरियड्स मध्ये आपण कुठले कुठले लेटर्स बघितले होते? पहिलं कुठलं बघितलं होतं व्यंजनामधलं? क कढईचा, ख खडूचा, ग गणपतीचा, घ घ घराचा, न च चमच्याचा, छ छत्रेचा. तर हे आपण एवढे लेटर्स मागच्या पिरियडला शिकलेलो आहोत, हो की नाही? ते तुम्ही लिहिलेले पण आहेत आणि त्याच्या पिक्चर्स ना छान कलरिंग करायचं. आता ह्याच्या पुढचे लेटर्स आपण बघायचे आहेत. आता मी तुम्हाला वेगवेगळे पिक्चर्स दाखवणार आहे आणि मग ते तुम्ही बघायचे आहेत. हे काय आहे? हे आहे जांभूळ म्हणतात याला. मराठीमध्ये काय म्हणतात? जांभूळ. आणि हिंदीमध्ये जामून म्हणतो आपण याला. याला इंडियन ब्लॅकबेरी पण म्हणतात, माहिती तुम्हाला? हो की नाही? हे कसे पर्पल कलरचे आहेत, याला काय म्हणतात? जांभळं म्हणतो आपण. जांभळं मे महिन्यात मिळतात आपल्याला खायला, हो की नाही? तर हे काय आहे? जांभूळ. आता पुढे बघू. वा, हे काय आहे गोड गोड? हे आहे जिलेबी. काय आहे? जिलेबी म्हणतो आपण मराठीमध्ये. आणि हिंदीमध्ये याला जिलेबी म्हणतात, हो की नाही? किती छान आहे ना, पिवळ्या पिवळ्या कलरची, येलो कलरची, गोल गोल आणि स्वीट असते एकदम. आवडते की नाही तुम्हाला सगळ्यांना खायला? तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या? हे काय आहे? जिलेबी. आता पुढे बघू. हे काय आहे? हे आहे एक जहाज. याला इंग्लिशमध्ये शिप म्हणतो आपण. ते वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, ते बघा, दाखवते हा तुम्हाला. हे आहे मोठं जहाज. आणि हे आहे ना, याला कापड लावलेलं आहे. हे वेगळ्या प्रकारचं जहाज आहे. थोडं मोठं जहाज आहे की नाही, याला आपण शिप म्हणतो. तर हे होतं जहाज. आता पुढचं पिक्चर काय बघू. हा, अरे वा, हा कुठला टॉल प्राणी आहे? टॉल आहे की नाही ॲनिमल हा? हा आहे जिराफ. काय आहे? जिराफ. केवढा टॉल आहे की नाही? हा कोणी ओळखा पाहू? हा एक मॅजिशियन आहे. कसं मॅजिक करतो ना, एकदम आग लावली आणि विझून टाकली. जादूगार म्हणतो आपण ह्याला. काय म्हणतो? जादू करतो ना तो कुती, याला आपण जादूगार म्हणतो. मॅजिशियन तुम्ही पण पाहिले असेल की नाही? आता पुढे काय बघू. हा, हे काय आहे? याच्यामध्ये खूप झाडं असतात आणि प्राणी असतात, ॲनिमल्स असतात, बर्ड्स असतात, पक्षी असतात, एकत्र राहत असतात. हे ह्याला म्हणतात जंगल. काय म्हणतात? जंगल. व्हेरी गुड. तर आता आपण सगळे पिक्चर्स बघितले, त्याच्यामध्ये काय काय होतं? जंगल होतं, जहाज होतं, जादूगार होता, अजून जिलेबी होती आणि जांभूळ होत. तर ह्यामध्ये सगळ्यात कुठलं अक्षर कॉमन होतं? तर ज. तर मग आज आपण पहिलं लेटर आपण कुठणार शिकणार आहोत? ज. आणि आता हे ज कसं लिहायचं आहे आणि त्याचे कुठले कुठले पिक्चर्स आहेत आपल्याला वहीत काढायचे आहेत ते पाहूयात. हा, आपण तसेच तुम्ही काढायचे आहेत आणि कलरिंग करायचं आहे. आता आपण वर काय शिकलो? ज ज ज झा झा झा, हो की नाही? तर नेहमीसारखीच इथं डेट लिहायची आहे. आता इथं 9 आहे म्हणजे काय? सप्टेंबर महिना. आणि 2020 मग 5 times 3 लाईन्स आपण इथे लिहितो. मग मी लिहून ठेवलेलं आहे इथे. आता ज कसं लिहायचं आहे बघायचं आहे. अगदी सोपं आहे, असं थोडा अर्धा आहे गोल. मग स्लीपिंग लाईन चिटकू आणि मग स्टँडिंग लाईन. ज ज जहाजाचा, ज ज
जिलेबीचा, ओके नाही? तर असं आपण 5 times 3 lines लिहायचं आहे. आता आपण जिलेबी काढायची, आवडते की नाही सर्वांना गरम गरम जिलेबी गोड गोड, तर ती काढायची आहे. तुम्हाला जशी गोल गोल काढायची तशी काढू शकता, एक काढू शकता, दोन काढू शकता, तुम्हाला किती खायचे आहेत तेवढ्या तुम्ही काढू शकता. ह्या कशा असतात? गोल 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 गोल. मग हे काय झाली? जिलेबी. आणि स्पेलिंग लिहायचं आहे खाली, मराठीमध्ये जिलेबी म्हणतो, पण इंग्लिशमध्ये आपण त्याला काय, हिंदीमध्ये काय म्हणतो? जलेबी. आणि दुसरं आहे ते आपण काढायचं आहे जहाज. जहाज काढायचं आहे तुम्हाला जशा पद्धतीने काढायचं आहे तसं तुम्ही काढू शकता. अशी स्लिपिंग लाईन. आणि मग असे थोडेशा स्लॅन्ट लाईन काढायचे आहेत. आणि मग याला असं जोडायचं आहे. याला असं लावलेलं असतं की नाही तिरक? तुम्ही डार्क काढून त्याला कलर छान करायचा आहे. आपण आत्ता वर बघितलं की नाही जहाज? तुम्ही असं पण काढू शकता. हे अशा पद्धतीने जहाज काढायचं आहे. आणि खाली पाणी काढू शकता, ओके? हे काय झालं आपलं जहाज. कळलं सगळ्यांना कसं काढायचं आहे? तुम्हाला तुमच्या पद्धतीने काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. आणि ह्याचं स्पेलिंग लिहायचं आहे. मग आपण काय काढणार आता? ज जिलेबी आणि जहाज, ओके? कळले तुम्हाला? कळलं ना तुम्हाला कुठली कुठली पिक्चर्स काढायची आहेत आता जची? व्हेरी गुड. चला आता हा डोनाल्ड म्हणतोय मला पण शिकायचं आहे पुढचं लेटर. चला आता आपण पुढचं लेटर बघूयात, काय काय पिक्चर्स आहेत ते बघू. हे काय आहे? याला जगा म्हणतात, किंवा छोट्या बाळाला घालतोय की नाही आपण त्याला जबलं म्हणतात. काय म्हणतात? जबलं म्हणतात ह्याला. हे आपण छोट्या छोट्या बाळाला घालतो, अगदी छोटं असताना त्याला छोटे छोटे कपडे असतात तर त्याला बाळाचं जबलं म्हणतात. काय म्हणतात? जबलं म्हणतात. आता हे काय आहे? हा आहे झाडू. काय आहे? झाडू. आणि हा झाडू जो आहे याने आपण झाडून काढतो, हो की नाही? तर हा आहे झाडू. हे काय माहिती तुम्हाला? ह्याला ना, ह्या पॉटनी ना आपण झाडाला पाणी घालतो आणि छान मग ते झाड येतं की नाही, वॉटरिंग द प्लांट. पण ह्या पॉटला काय म्हणतात माहिती तुम्हाला? मराठीमध्ये झारी म्हणतो. काय म्हणतो? झारी. बऱ्याच जणांकडे असेल ही झारी. हे छोटं छोटं असतं, प्लास्टिकचं पण असतं, छोटं असतं, मोठं असतं. ह्याला समोर असा एक नळासारखं पुढे एक दांडासारखं असतं आणि धरायला त्याला हँडल असतं. ह्याला काय म्हणतात? झारी म्हणतात. काय म्हणतात? झारी. तर ही झारी घेऊन आपण झाडाला पाणी घालतो. आता पुढे बघूयात. हा हे काय आहे? हे हिरवं हिरवंगार, हे मोठं मोठं काय आहे? झाड. काय आहे? झाड. किती मोठं आहे की नाही? आणि या झाडाला काय बांधलेलं आहे? अरे तो उडाला वाटतं, आता परत येऊन बसला. हा आहे झोका. किती छान झोका खेळतोय ना, उंच उंच झोका खेळतोय तो. तर झोका आणि झाडाला पूर्वी दोऱ्याने झोका बांधायची, आता तुम्ही बागेत जाताना झोका खेळता की नाही? स्विंग. झोका म्हणजे काय? स्विंग. आणि झाड म्हणजे काय? ट्री. मग ह्या झाडाला हा असा छान झोका बांधलाय, ओके? आता त्याचं आपण चित्र बघू. झाडाचं आणि झोक्याचं छान बांधलंय की नाही? तर हा काय आहे? झोका. आणि ते आहे झाड. झाडाला झोका बांधलाय. आता आपण बघितलं झाडू, बघितला झोका, बघितलं
आणि झाड बघितलं, हो की नाही, झबलं बघितलं, तर ह्याच्यामध्ये कुठलं लेटर कॉमन होतं? झ झ झ झबल्याचा, झ झ झाडाचा. तर आता ह्याचे कुठले कुठले पिक्चर्स काढायचे आहेत आणि कसं लिहायचंय ते आपण बघूयात. हा आता आपण वर काय शिकलोत? झ झबल्याचा. किती वेगवेगळे पिक्चर्स बघितले की नाही तुम्ही? झाड बघितलं, झोका बघितला. तर आपण आता झ कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगते. नेहमीसारखेच आपण इथे डेट लिहायची आहे. आणि आता झ कसं लिहायचं बाबा? आपण ई माहिती की नाही तुम्हाला? आता ई काढायचं कसं? तर ई आधी काढायचं आणि मग त्याच्या पोटामध्ये रेष आणि मग स्टँडिंग लाईन आणि मग वर डोक्यावर टोपी. तसं पहिल्यांदा ई, मग त्याच्या पोटात रेष आणि मग स्टँडिंग लाईन आणि डोक्यावर टोपी. हे 5 times 3 lines लिहायचे. मग 4 lines लिव करायच्या आहेत आणि मग आपण आता पिक्चर काढायचं आहे. आता पिक्चर कसं काढायचं मी तुम्हाला दाखवते. हां, आपल्याला झबलं काढायचं आहे छोटं छोटं बाळाचं. तर झबलं कसं काढायचं बघा. हां, हे असं थोडंसं छोट्या बाळाला कसं असतं, त्याला नॉट बांधायला हे असतात ना की नाही, आणि हे त्याचे छोटे छोटे स्लीव्स. आणि मग अशा आहे त्याच्या बांधायला. ओके, आणि हे गळ्यापाशी. तर हे झालं जबलं, छोट्या छोट्या बाळाचं जबलं. म्हणजेच फूल तुम्ही काढू शकता कुठल्याही पद्धतीने. तर हे काय झालं आपलं? जबलं. मग त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे. आता आपण झाड आणि झोका काढूया. तिथे झाड तुम्हाला येतं की नाही छान छान? मग त्याच्या पद्धतीने तुम्ही, तुम्हाला जसं येईल तसं तुम्ही झाड काढू शकता. थोडं मोठं काढलं तरी चालेल. तर अशा वेगवेगळ्या ब्रँचेस काढायच्यात, हो की नाही? ही ब्रँच म्हणजे काय? फांदी म्हणतो आपण ह्याला मराठीमध्ये. मग या फांदीला आपण छान असं झोका बांधणार आहोत. फांदीला बांधतो की नाही? फांदी कशी असते? जाड असेल ना, तर त्या फांदीला पूर्वी दोऱ्यांचा झोका बांधायचे. असा झोका बांधायचा, मग याच्यावर कोणीही उभारू शकून बसवू शकतं. तर हा झोका तुम्हाला इथे कुणी काढायचा असेल इथं कोणाचं चित्र, तर तुम्ही काढू शकता. तर हा काय आहे आपला? झोका. आणि हे काय आपलं आहे? झाड. तर झाडाचं स्पेलिंग लिहिलेलं आहे आणि झोक्याचं स्पेलिंग लिहायचं आहे. हा काय आहे? झोका. तर हे झालं आपलं झाड आणि झोका. आता आपण ज्या झाडांना पाणी घालतो की नाही त्या पॉटनी, त्याला मराठीमध्ये आपण झारी म्हणतो. तर ते झारीचं चित्र काढायचं आहे. वॉटरिंग द प्लांट. तुम्ही झाडाला पाणी घालता की नाही? कधी कधी ते छोटं असतं, कधी कधी ते मोठं असतं. तर याला असं असा तो बॉक्ससारखा असतो आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी घातलंयचं. मग ते पाणी घालायला इथे थोडंसं असं नळासारखं असतं, त्याला तळा जाळी असते अशी. आणि मग त्याने आपण पाणी घालायचं असतं. हे त्याला धरायला हँडल. ही काय झाली आपली? झारी. ही काय झाली? झारी. ह्याचं आता स्पेलिंग लिहायचं आहे झारीचं. ही काय झाली? झारी. मग आपण आत्ता काय काढलं? झबले, झाड आणि झारी. पाहिल्यानंतर तुम्ही किती पिक्चर्स काढले? आपण 4 pictures काढले झचे. झारी काढली, झाड काढलं, झबलं काढलं, झोका काढला. असंच तुम्ही छान काढायचे आणि कलरिंग करायचे. ओके,
आता पुढचं पुढचं आपण जे लेटर बघणार आहोत ना, त्या लेटरचे शब्द होत नाहीत मराठीमध्ये, त्याच्यापासून शब्द होत नाहीत, खूप कमी वापरतो आपण ते. त्याला काय म्हणतात माहितीये? ञ. काय म्हणतात? ञ. ते कसं लिहिलंय बघा, उलटासी करून त्याच्या मध्यभागी पोटामध्ये स्लिपिंग लाईन दिली, हे काय आहे? ञ. काय आहे? ञ. तर हे याला पिक्चर पण नाहीये. आपण नेहमी कसं करतो, जर त्याला पिक्चर नसेल तर काय करतो, आपण सर्कलमध्ये लिहितो आणि ते छान सर्कल कलर करतो. तसंच हे सर्कलमध्ये लिहायचं आहे, गोल काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पिक्चर लिहायचं आहे. आता हे कसं लिहायचं आहे ते आपण बघूयात. ओके, आता आपण वर कुठलं लेटर बघितलं? ञ. हे ञ लेटर जे आहे ते आपण त्याच्यापासून शब्द तयार होत नाहीत कुठलेही, आणि ते आपण खूप कमी वापरतो, त्यामुळे हे लिहिताना ह्याचं पिक्चर नाही आहे. हे 5 times 3 lines नेहमी सारखंच लिहायचं आहे. आणि आपण कसं रू काढलो होतो तसंच हे पण अक्षर सर्कलमध्येच काढायचं आहे. तर हे ञ कसं काढायचं आहे ते दाखवते. उलटा सी काढायचा आहे, उलटा सी, आणि मग त्याच्या पोटामध्ये स्लिपिंग लाईन आणि त्याच्या डोक्यावर टोपी, बरोबर मध्यभागी स्लिपिंग लाईन द्यायची आहे बरं का, नाहीतर मध्ये ज दिसतं. ओके, नाही असं 5 times 3 lines लिहायचं, नेहमीसारखीच डेट लिहायची आहे. आणि 4 lines लिव करायच्या आहेत. आणि हे आपण ञ असं मोठं लिहायचं आहे. तुम्ही म्हणजे काय होईल तुम्हाला ते काय करता येईल, तुम्हाला ते कलरिंग करता येईल. छान कलरिंग करायचं आहे, त्याच्या पोटामध्ये रेश आणि मग ही स्लिपिंग लाईन. ओके, अशी ञ काढायचं आहे. आणि वर मग त्याला आपण काय करणार आहोत, सर्कल करणार आहोत. तर हे काय झालं? ञ. ञ तर कळले. आपण आज कुठले कुठले पिक्चर्स बघितलेले आहेत? 3 pictures बघितलेत, ज, झ आणि ञ. तर हे छान वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्याला छान कलर करायचा आहे. तर आता नवीन लेटर सहित पुढच्या पिरियडला भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.